चंद्रपुर जिले में कोरोना का संक्रमण लगातार बढ़ रहा है और एक बार फिर चंद्रपुर जिले में इस बढ़ते संक्रमण पर रोक लगाने हेतु साथ ही कोरोना की चेन को तोड़ने के लिए जनता कर्फ्यू 25 सितंबर से 1 अक्टूबर तक रखा गया है और जनता कर्फ्यू के दौरान नागरिकों से सहयोग करने की अपील पालक मंत्री विजय वडेट्टीवार ने की। चंद्रपुर जिले में कोरोना ने मानो हाहाकार मचा दिया है और चंद्रपुर जिले में कोरोना के रुग्णों में बड़ी तेजी से बढ़त हो रही है और कोरोना के रुग्णों की बढ़ती संख्या के चलते सरकारी कोविड रुग्णालय में तो मरीजों का इलाज चल ही रहा है, साथ ही अब कुछ निजी अस्पतालों में कोरोना के रुग्णों का इलाज शुरू है और चंद्रपुर जिले में कोरोना की चेन को तोड़ने के लिए एक बार फिर जनता कर्फ्यू 25 सितंबर से 1 अक्टूबर तक रखा गया है। इसके संबंध में चंद्रपुर जिले के पालक मंत्री विजय वडेट्टीवार ने जानकारी दी। काल 750 रुग्णांची आरटीपीसीआर केली, म्हणजे धक्कादायक बाब ही की जवळपास 250 रुग्ण त्यामध्ये पॉझिटिव्ह मिळाले। एकूण जिल्हाभरामध्ये 292 रुग्ण आता आम्हाला पॉझिटिव्ह मिळाले आणि चंद्रपूर शहरामध्ये त्यामध्ये जास्तीचे मिळाले। ही सगळी परिस्थिती नक्कीच तुम्हा आम्हाला काळजी टाकणारी आहे आणि आम्ही सगळे काही निर्णय घेतो ते आमच्यासाठी नाही तर जनतेला नजरेपुढे ठेवून घेतो आहोत। म्हणून आज आम्ही सर्वपक्षीय सगळ्या पदाधिकाऱ्यांची लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित केली होती, त्यामध्ये काही पदाधिकारी किंवा लोकप्रतिनिधी गैरहजरही होते, त्यांच्याशी माननीय जिल्हाधिकारी चर्चा करणारच आहेत। पण आम्ही सर्वांना विनंती केली की आपण सामान्य माणसाला वाचवण्यासाठी हा काही निर्णय कठोर किंवा निर्णय घ्यावे लागतात, ही साखळी तोडण्यासाठी घ्यावे लागतात। म्हणून पुढच्या 25 सप्टेंबरपासून आठवडाभराचा जिल्हाभरामध्ये एक आपण जनता कर्फ्यू म्हणून घोषित करत आहोत आणि त्यासाठी आजच्या बैठकीमध्ये अनेकांनी त्याला सहमती दर्शवलेली आहे। आपण सर्व जिल्ह्यातील वाशी जनतेला हात जोडून नम्रपणे विनंती आहे की आपणही या जनता कर्फ्यूमध्ये निश्चितपणे सहभागी व्हाल आणि साथ द्याल। आपण आपल्या घरी राहाल, 8 दिवस ही जर साखळी तोडण्यात यशस्वी झालो तर आजची रुग्णसंख्या निम्म्यावर आल्याशिवाय राहणार नाही हा मला विश्वास वाटतो आहे आणि अशासाठी तुमच्या सगळ्यांची सहकार्याची अपेक्षा आहे। ते सहकार्य मिळाल्यास निश्चितच कोरोनावर विजय प्राप्त करू। आपल्या सर्वांना पुनश्च नम्रपणे विनंती, यामध्ये निश्चितपणे आपलं सहकार्य मिळेल, साथ मिळेल ही अपेक्षा आणि आपण घरी राहावं, सुरक्षित राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या पुढच्या होणाऱ्या लॉकडाऊनमध्ये आपण पूर्णतः कुठेही प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला कुठेही गालबोट न लागता, कायदा सुव्यवस्थेला गालबोट नागता सहकार्य करावं अशी नम्रपणे विनंती करतो। इस खबर के अंत में हम भी नागरिकों से यही आह्वान करेंगे कि कोरोना के संकट की घड़ी में प्रशासन को सहयोग दें।